आणि सूरज मामू डायरेक्ट डोक्यावर आहे. या मठ्ठ्यामध्ये काय असेल ज्याच्यामुळे इथे इतकी गर्दी असते? डालुंगी. आपण जो ऊसाचा रस पिणार आहोत ना, तो रस कशापासून बनतो हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. श्रीकाल जय जिनेंद्र कॅम छो कसं काय. मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनभास. आणि तसं तर मी चाय लवर आहे, बट मी ह्या तपक्या उन्हामध्ये काहीतरी थंड जे मी आता पिणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण सगळ्यात आधी मठ्ठा प्यायला जातो आहे. इथून मठ्ठा पिल्यानंतर आपण पिणार आहोत ऊसाचा रस, जो मला आवडतो. आता आपण आहोत जळगावच्या बस स्टँडच्या पुढे, आणि हे जे चौक आहे हे स्वातंत्र्य चौक आहे. आणि सूरज मामू डायरेक्ट डोक्यावर आहे, डोळ्यांवर आहे. अँड ह्या आंटी आपल्याला भेटल्या आहे. हाय. चीत करा ना बेटा. तर हा आहे बस स्टँड पासन इकडे येणारा रस्ता, आणि हा आहे भास्कर मार्केट पासन सरळ येणारा रस्ता. अरे कहना क्या चाहते हो? मठ्ठा सेंटर, जिथं भरपूर गर्दी असते. माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे दिल खुश मठ्ठा. तर ते फक्त दाखवणार नाहीये, तिथं जाऊन आपण मठ्ठा पण पिणार आहोत. सो अभी चलो मेरे साथ. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की इथं भरपूर गर्दी असते, आणि आता इथं लगेचच मी आली. 2 मिनिटं पण नाही झाली आणि लगेच इथं गर्दी जमली आहे मठ्ठा पिण्यासाठी. सो हा आहे आपला मठ्ठ्याचा ग्लास, जो आहे फक्त 10 रुपयाचा. आणि ठीक आहे, आता तर उन्हाळा पूर्णपणे चालूही नाही झालेला, पण इथं भरपूर गर्दी असते. पण जेव्हा एकदम कडाक्याचं ऊन पडतं ना, तेव्हा डायरेक्ट रस्ता ब्लॉक होतो एवढी इथं गर्दी असते. सो आता मी ट्राय करणार आहे की या मठ्ठ्यामध्ये काय असेल ज्याच्यामुळे इथे इतकी गर्दी असते. बेस्ट थंड आहे, टेस्ट आंबट गोड. मठ्ठ्याबद्दल अजून काय बोलणार आहे. या इथं आणि प्या, आणि गॅरंटी देते इथं आल्यावर तुम्ही एकच ग्लास मठ्ठा नाही पिणार आहे, तुम्ही 2-3 ग्लास मठ्ठा पिणार आहे, आणि त्याच्यानंतर पार्सल पण घेऊन जाणार आहे घरी. मी त्यांच्याशी बोलली आणि त्यांनी मला सांगितलेल्या माहितीनुसार त्यांना 40 लिटरची दह्याची कॅन, अशा 10 ते 15 कॅन पर डे लागतात मठ्ठ्यासाठी. मी सोबतच त्यांना 50 किलो साखरेची एक गोणी पर डे लागते. हा आयुर्वेदिक मठ्ठा तयार करून 8 ते 9 वर्षापासून मी लोकांच्या विक्रीसाठी लोकांना देत आहे, आणि लोक पण आवडीने माझ्या मठ्ठा प्यायला माझ्या दुकानावर येतात. खूप लांब लांबून लोक येतात तुमचे मठ्ठा येतात. आणि धार्मिक कार्यक्रम याच्यासाठी, लग्न समारंभ याच्यासाठी माझ्याकडे ऑर्डर येत. साधारणतः एका दिवसात किती ग्लास तुम्ही मठ्ठा विकतात? 4 ते 5 तर मठ्ठा पिऊन तर झालेला आहे. पण हे जे सर तुम्हाला दिसत आहेत ना, शकील सर, त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे त्यांची मूनलाईट दिव्यांग बहुउद्देशीय संस्था आहे, ज्यात ते दिव्यांगांना सहारा देत असतात, त्यांना नोकरी देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि हे असं सुंदर असं काम ते इथं करतात. हे जे शॉप आहे यांचं, हे इथं थांबून जे मठ्ठा पितात त्यांच्यासाठी आहे. आणि जे हे शॉप आहे, हे स्टॉल आहे त्यांचं, तर हे ज्यांना पार्सल घेऊन जायचं आहे घरी त्यांच्यासाठी आहे. मठ्ठ्याचा ग्लास फक्त 10 रुपयाचा आहे, म्हणून तुम्ही इथं मन भरून मठ्ठा पिऊ शकतात. पण आता मी मठ्ठा पिलेला आहे, बट दिल मांगे मोर म्हणून मठ्ठा पिऊन माझं मन भरलेलं नाही आहे. तर मी आता सरळ जाणार आहे ह्या रस्त्याला, आणि इकडे जाऊन मी ऊसाचा रस पिणार आहे, जो मला खूप आवडतो. तर आपण आता तिथं जाऊया. आता आपण जोगेश्वरी रसवंती इथं आलेलो आहोत. इथं 10 आणि 20 रुपयाचा ऊसाचा रसाचा ग्लास मिळतो. आणि हे इथं रसवंतीवाले दादा आहे, जे आपल्याला आधीपासूनच ओळखतात. सो
तर हा ऊस आहे ना, हा ऊस मी एकच घेतला पण दादाने मला दोन दिले. तर आपण जो ऊसाचा रस पिणार आहोत ना, तो रस कशापासून बनतो हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तो रस या ऊसापासून बनतो. तुम्हाला असं वाटत असेल की मी त्या मशीनपर्यंत जाईल आणि ऊसाचा रस बनवेल, तर तुम्ही 100% चुकला आहात. ही आहे ऊसाच्या रसावाली गौरी. हा माझा फर्स्ट ट्राय आहे ज्यात मी ऊसाचा रस बनवते. आणि ज्यांना असं वाटतं की मी कामं करत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. बस एवढंच मी करणार आहे आता. एकदम मावशी पण आहे ज्या ऊसाचा रस देतात, काका पण आहे. हा हे आमच्या ऊसाचा रसाचा ग्लास आणि आपण ट्राय करूयात. थंडक मस्त आहे, थंड आहे, गोड आहे आणि ऊसासारखा आहे. आणि हा स्पेशल आहे, मानाचा ऊसाचा रसाचा ग्लास आहे हा, कारण हा रस मी बनवला आहे. आणि मी बनवलेला ऊसाचा रस हे जे मागे बसलेले जे लोक आहेत ना, हे जे लोक आहेत ना इकडे बसलेले होते, जे हे आता निघत आहेत, यांनी मी बनवलेला ऊसाचा रस पिलेला आहे आणि मी पण पिते. तुम्हाला हा ऊसाचा रस प्यायचा असेल तर तुम्हाला यायचं कुठे आहे? तुम्हाला बस स्टँडपासून सरळ भास्कर मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याला यायचं आहे आणि तिथंच समोरच, बिलकुल समोरच तुम्हाला ही रसवंती दिसेल. इथं यायचं, थांबायचं, ऊसाचा रस प्यायचा, पैसे द्यायचे आणि निघून जायचं. नाही रागाव पण आपण केलाय, पण तो सहन केला अनिल जाधव दादांनी. तर दादांना विचारूया, दादा कधीपासून गाडी लावली, उन्हाळा चालू झालाय तर? वर्षभरापासून इथं गाडी चालूच आहे. तर नक्कीच तुम्हाला कुठे यायचं मी ऍड्रेस पण सांगितला आहे. आणि खूप छान थंड असा ऊसाचा रस इथं मिळतो. आणि तुम्ही हे पण पाहिलंय की मी बनवलाय ऊसाचा रस. जीने के हे चार दिन, काश होते पाच दिन, बट इट्स ओके. चार दिवस पण असले तर त्या एका दिवसात आपण ऊसाचा रस आणि मठ्ठा पिलेला आहे. तर तुम्हाला पण प्यायचा आहे म्हणजे जळगावला आले तर नक्की इथे येऊन तुम्ही ऊसाचा रस प्या, दिलखुश मठ्ठा प्या आणि मग आपापल्या घरी जा. सो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला नक्की सांगायचं आहे कमेंट करून. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करा. तुमच्या ओळखीत पण असं कोणतं ठिकाण असेल की तिथे येऊन मी फूड ब्लॉग बनवायला पाहिजे तर नक्की मला कमेंट करून सांगा. विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ.